Hello students, welcome, good morning all of you. You know that we have studied many topics about this bridge course or basic English. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास आतापर्यंत इंग्रजीचा जो पाया आहे तो तुमचा भक्कम करण्यासाठी त्या दृष्टीने तुम्ही आता या इयत्तेपर्यंत फ्रॉम स्टँडर्ड फर्स्ट टू सिक्स स्टँडर्ड या सहावी इयत्तेपर्यंत तुम्ही जे काही अभ्यास केला आहे ते उजळणी म्हणून त्याचे रिव्हिजन म्हणून हा भाग आपण या ठिकाणी हा जो शासनाचा उपक्रम आहे कोणता उपक्रम इंग्लिश ब्रिज कोर्स मराठी सिंधू अभ्यास हा भाग आपण पाहत आलेला आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न वी आर गोइंग टू सी इन डिटेल टेम्पलेट नंबर 22 एंड टेम्पलेट नंबर 23. आज आपण या ठिकाणी टेम्पलेट नंबर 22 आणि 23 हा भाग या ठिकाणी आज पाहत आहोत. सी फर्स्ट टेम्पलेट नंबर 22 काय आहे. टेम्पलेट नंबर 22 मध्ये बायोग्राफी ऑब्लिक ऑटोबायोग्राफी इन मराठी जीवन चरित्र आत्मचरित्र आहे. फॉर फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ आवर लाईफ आपल्या जीवनाचा अभ्यास जीवन चरित्र की आतापर्यंत आपण काय केलं काय करतो याविषयी आपण आपली जी माहिती स्वतः कथन करणे इट इज कॉल्ड बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी. सम इन्फॉर्मेशन अबाउट अवर सेल्फ. तुम्ही मला वाटतं पाचवी इयत्तेमध्ये एक टॉपिक अभ्यासला माय सेल्फ स्वतःविषयी माहिती. फॉर एक्झाम्पल माय नेम इज श्री खोले शंकर आय एम 52 इयर्स ओल्ड. I am a teacher. I teach in Abhasai Kakre Vidyalaya Shaugav, Taluka Shaugav, District Ahmednagar. मी आतापर्यंत दोन तीन वाक्य सांगितलं मला. माझे नाव खोले शंकर गुरु. माझे वय 52 वर्ष आहे. मी आबासाहेब काकडे या विद्यालयामध्ये शिकवतो. आय हॅव टू ब्रदर्स. I have a son and a daughter, etc. ही झाली माझी स्वतःविषयीची माहिती. इट इज कॉल्ड बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी. याला म्हणायचं आत्मचरित्र किंवा जीवनचरित्र. मग या ठिकाणी तुम्हाला स्वतःविषयी माहिती लिहिता येईल म्हणून एक एक्झाम्पल मी दिलेले पाहिजे. आता या ठिकाणी दोन ऍक्टिव्हिटी मी दिलेल्या आहेत. सी फर्स्ट ऍक्टिव्हिटी tell about themselves and complete the sentences. To tell about themselves तुम्ही स्वतःविषयी काही सांगायचं आणि वाक्य कंप्लीट करायचं. सेकंड ऍक्टिव्हिटी राईट द सेंटेन्सेस इन युअर नोटबुक आणि ही वाक्य तुम्ही कशात द्यायची तुमच्या वहीमध्ये द्यायची आणि त्याचा फोटो मला टाकायचा. फॉर एक्झाम्पल आय एम अ डॅश मी बॉय मुलगा सत्र बॉय आय एम अ बॉय और आय एम अ गर्ल. ओके नेक्स्ट आय एम स्टडिंग इन स्टँडर्ड 3, 6, 7. आपण सातवी इयत्तेमध्ये आहात काय म्हणून तुम्ही आय एम स्टडिंग इन स्टँडर्ड 6. आय एम डूइंग दॅट द स्टडीज प्लेइंग. तुम्ही खेळात चांगले असेल तर खेळात प्लेइंग म्हणू शकता. अभ्यासात असेल तर स्टडीज म्हणू शकता. आय एम डूइंग स्टडीज. आय हॅव ब्रदर और सिस्टर. हो असेल तर आय हॅव ब्रदर. बहीण असेल तर आय हॅव सिस्टर. वी डॅश टुगेदर. वी प्ले टुगेदर और वी प्ले और वी स्टडी टुगेदर. वी स्टडी टुगेदर. वी वर्क टुगेदर. काय असेल तर तुम्ही लिहू शकता. बा तुम्ही एकत्र काय करू शकता. वी प्ले टुगेदर एकत्र खेळू शकता खेळता. वी स्टडी टुगेदर एकत्र अभ्यास करता. वी वर्क टुगेदर एकत्र काम करता. नेक्स्ट वी हॅव अ बिग प्ले ग्राउंड ऑर क्लास. दोन्हीपैकी काही करू शकता. वी हॅव अ बिग प्ले ग्राउंड. वी हॅव अ बिग क्लास एक्सेट्रा.
अशा प्रकारे तुम्हाला स्वतःविषयी माहिती लिहिता येऊन मी एक नमुना म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6 हा वाक्य आठवणीत दिलेली आहे. ही तुम्ही कम्प्लीट करायची वहीमध्ये लिहायची. नेक्स्ट तुम्हाला आणखी एक क्विक प्रॅक्टिस वर्क दिलेलं आहे. काय? राईट अ पॅरेग्राफ ऑफ अ बायोग्राफी ऑफ युअर फादर अंकल थिंग ऑर एनी ऑब्जेक्ट. तुम्ही तुमच्या वडिलांविषयी काकाविषयी किंवा एखाद्या वस्तूविषयी तुम्ही एक माहिती लिहू शकता. म्हणजे आपलं काय होतं कम्प्लेट बायोग्राफी ऑर ऑटो बायोग्राफी. जशी ही माहिती लिहिली तशी तुम्ही तुमच्या फादर विषयी अंकल विषयी किंवा वस्तूविषयी माहिती लिहू शकता. एकदम हा सोपा भाग आहे की जो तुम्ही आता पहिलीपासून तर 5वीपर्यंत हा भाग अभ्यास केला आहे आणि या सर्वांचा फक्त तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर टाकायचा. सी नेक्स्ट टेम्पलेट नंबर 23. आता पुढचा टेम्पलेट काय आहे? क्वेश्चन्स रिक्वेस्ट अँड कमांड्स. हे तिन्ही शब्द तुम्ही ऐकलेले आहेत. क्वेश्चन्स रिक्वेस्ट अँड कमांड्स. क्वेश्चन्स मीन्स पंक्चुएशन मार्क. तुम्हाला पंक्चुएशन मार्क्स माहिती आहेत, पूर्णविराम, फुलस्टॉप, स्वल्पविराम, कॉमा एक्सेट्रा. तसा क्वेश्चन सुद्धा काय? प्रश्नचिन्ह. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, क्वेश्चन मार्क. पण हे कोणतं वाक्य झालं? क्वेश्चन. यु नो दॅट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तुम्हाला वाक्यांचे प्रकार माहिती आहे. सी फर्स्ट क्वेश्चन्स, प्रश्नार्थ. नेक्स्ट रिक्वेस्ट, एक विनंती वाला वाक्य, रिक्वेस्ट. अँड नेक्स्ट कमांड्स, आज्ञार्थी वाक्य, हुकुम, आदेश, कमांड्स. या तीन प्रकारचे वाक्य दिलेले आहेत. आता नजरेखालून तिन्ही प्रकारची वाक्य दिलेली आहेत. जसं आपण विधानार्थी वाक्य, फॉर एक्झाम्पल असर्टिव्ह सेंटेन्स, माय नेम इज रमेश, माझे नाव रमेश आहे, आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे, फुलस्टॉप एक्सेट्रा. आता यामध्ये काय करायचं तुम्हाला, कोणते ऍक्टिव्हिटी? रीड द सेंटेन्सेस गिव्हन इन पिक्चर्स. तुम्ही जर पहिलीपासून तर 5वीपर्यंत पुस्तक उघडलं तर त्यामध्ये चित्र अधिक असे वाक्य दिलेले आहे, ते पाहिजे, ते वाचायचे, रिडिंग करायचे. नेक्स्ट रीड द एक्सप्रेशन्स, काही विधानं दिले भाषेत, मग ती क्वेश्चन्स असतील, रिक्वेस्टचे असतील, कमांडचे असतील, ते त्याचं काय करायचं, रिडिंग करायचं, वाचन करायचं. नेक्स्ट मॅच द सेंटेन्सेस विथ देअर एक्सप्रेशन्स अप्रोप्रिएट. आता एक त्याने एक नमुना म्हणून एक मॅच, एक जोडी दिली, जोड्या दिल्या. अशा प्रकारे तुम्ही काय करायची, वाक्य शोधायची पहिलीपासून तर 5वीपर्यंतच्या पुस्तकामध्ये. ओके, सी फर्स्ट फर्स्ट कॉलम सेंटेन्सेस वाक्य, अँड सेकंड कॉलम एक्सप्रेशन्स विधाने. सी फर्स्ट, व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क. लगेच आपल्या लक्षात येईल हे वाक्य कोणत्या प्रकारामध्ये येतं, क्वेश्चन्स. या ठिकाणी कोणतं पुढे दिले, क्वेश्चन्स, क्वेश्चन्स. नेक्स्ट, प्लीज गिव्ह मी युअर पेन, कृपया मला तुझा पेन दे. आपण एक विनंती होते, प्लीज गिव्ह मी युअर पेन, कृपया मला तुझा पेन दे. प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक, कृपया मला तुझी वही दे. मग हे कोणतंही लिहे, रिक्वेस्ट, विनंती म्हणून. कोणतं वाक्य लिहे, रिक्वेस्ट म्हणून. अँड लास्ट, ओपन द डोर. यस, स्टँड अप, ओपन द डोर, दरवाजा उघडा. स्टँड अप, उभे राहा. तिन्ही वाक्यांचे प्रकार सोपे आहे. शट द विंडो, शट द विंडो. जसं आता मी सांगितलं, स्टँड अप, सिट डाऊन, हँड्स अप, हँड्स डाऊन. ओपन युअर नोटबुक, क्लोज युअर नोटबुक, एक्सेट्रा. दीज आर कमांड्स.
your name? When do you get up? Who are you? Where do you live? How are you? Etc. These are questions. And dusra prakar ka paya hota request. Please give your pencil. Please give your pencil. Please give your pen. These are requests. Paati se doni topic. Template number 22 and template number 23. हे दोन्ही टॉपिक सोपे आहे. मग तुम्ही यामध्ये काय करायचं? टेम्पलेट नंबर 22 मध्ये या जोड्याचं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं असेल. याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही काय करायचे? अशा प्रकार तीन प्रकारचे वाक्य शोधायचे आणि त्याची लिस्ट तयार करायची. कोणत्या तीन प्रकारचे? क्वेश्चन्स, रिक्वेस्ट अँड कमांड्स. ओके, हॅव अ नाइस डे.